सांगली पोलिसांचा क्रूर चेहरा जगासमोर आल्यानंतर आता लातूर पोलिसांचा तसा चेहरा उघड झालाय. बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात खुद्द पोलिसांनीच केल्याचं लातूरमधल्या घटनेत उघड झालंय. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यामधल्या ऊसतोड कामगाराच्या एका 17 वर्षीय मुलीचं एप्रिल महिन्यात अपहरण करून जवळपास 1.5 महिने तिच्यावर ठिकठिकाणी बलात्कार केला गेला. या प्रकरणी ऊसतोड मुकादम अरुण राठोड आणि ट्रक चालक सुरेश पवार यांच्यावर पीडितेनं आरोप केलाय. या प्रकरणी देवणी पोलिसांनी कारवाईसाठी 40,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. आधी पोलिसांनी अपहरण आणि त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला, मात्र फक्त ट्रक चालक सुरेश पवारलाच अटक केली, तर मुख्य आरोपी अरुण राठोड फरार आहे. गंभीर बाब म्हणजे पीडित मुलगी गर्भवती असल्याचं समजल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक जबाब पीडितेनं न्यायालयात नोंदवला आहे. त्यानंतर हे प्रकरण खऱ्या अर्थानं उजेडात आलं. पोलीस ठाण्यात पोलीस मग तिथून पाटील साहेबाला म्हणल्यानंतर पाटील साहेबांनी पहिलं पुरीला दवाखान्यात ॲडमिट करा, मग पाटील साहेबांनी गोळ्या दिल्या काही पाहून आपल्याला काही खाली करण्यासाठी. पाटील गर्भ राहिला होता का? हा बर. पाटील साहेबांनी पाठवले होते का? हा बर. तिथं पाटल्यानंतर तिथे एक विलेज पोलीस थांबले नाही, एवढे पैसे घ्या, मिटून घ्या, माणसं लावलेत फोनवर, माणसाचं नाव बी सांगत नाहीत. किती पैसे घ्यायला? 4 लाख घ्या म्हणालेत. हे प्रकरण जास्त वाढवू नका अशी धमकीही पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटलांनी दिल्याचा जबाब पीडित कुटुंबियांनी न्यायालयात केलाय. तर लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना या संपूर्ण घटनेची माहिती देऊनही त्यांनी या प्रकरणात कसलीच कारवाई केली नसल्याचा आरोप कुटुंबाने केलाय. पकडतो रोज लावले, मग आता पकडले, आता दुसरे माणसं लावल्यात. काय म्हणाले? एवढे पैसे घ्या, तेवढे पैसे घ्या. किती पैसे द्या? 4 लाख. 4 लाख? हा. कशासाठी? हे मिटून घ्या. पाटील साहेबांनी अशी गोळ्या दिली आम्हाला, असं आमच्या मुलीचं खाली झालं आम्हाला समजलं नाही, म्हणून अशी कोर्टात तक्रार दिला. कोण दिली तक्रार? ती रामकिशन राठोड, सखूबाई रामकिशन राठोड. या प्रकरणी उशिरा का होईना लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी देवणीचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची बदली लातूर आर्थिक गुन्हे शाखेत केली आहे. आमच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना याविषयी प्रतिक्रिया विचारली असता यात काय प्रतिक्रिया द्यायची असं धक्कादायक विधान त्यांनी केलं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीला न्याय देण्याचं सोडून पोलीस अधीक्षक आरोपी पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटीलना पाठीशी घालण्याचा तर प्रयत्न करत नाहीयेत ना, असा सवाल उपस्थित होत आहे. शशिकांत पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर.